कोरोना परिस्थितीमुळे लोकांचे कामधंदे बंद आहेत. पोटासाठी काय करावं काय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोरगरिबांचे अतोनात हाल सुरू आहेत आणि ही बाब लक्षात घेऊन गरजू व निराधार लोकांना जेवणाचं वाटप करण्याचं काम अखिल भारतीय ओबीसी संघटना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं शिरोळ येथे करण्यात आलं आहे. डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य गुरुमहंत पट्टदेवरू स्वामीजी हिरेमठ सुक्षेत्र संस्थान म्हैसाळ शिरोळ यांच्या शुभ हस्ते जेवण वाटप करण्यात आलं. गेल्या एक महिन्यापासून जेवण वाटप सुरू आहे. या सामाजिक उपक्रमास जय भवानी मंडळ व बाल शिवाजी मंडळ माळभाग शिरोळ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. याप्रसंगी नीलकंठ उर्फ पिंटू फल्ले जमीर खलीफ वैभव लोंढे भीमराव पुजारी विलास सुतार कुमार पिसाळ शुभम धामणे अनिकेत डाके आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून रोहित जाधव.